नीनाद, तू यांना सांगितलंस का गाडीचा इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे ते? नाही म्हणजे ड्यू डेट जायला नको ना? नाही, पण लक्षात आहे माझ्या. सौम्या, झोपण्याआधी मला आठवण कर, चेक भरून ठेवतो. पण ड्यू डेट संपायच्या आधी भर म्हणजे मिळवलं. नीनाद, अरे ते भाजीचं भांडं यांना दे ना जरा प्लीज. नाही, नकोय मला. भाजीत मीठ नाहीये. शेखर, अरे कमी झालंय तर वरनं घे की. हे बघ, काही कमी झालं ना तर येतं निस्तर, पण जास्त झालं ना तर समद पाण्यात जात. भाई का नाही सुन भाई, वाढा त्याच्या पानात मीठ. हो. अनन्या, अग लक्ष कुठं हाय? जेव की बरा बरा. अग खाल्लं नाही तर अंगाला लागणार कस? नाही तर माझी आहे ना, अजून एक आठवडा तुला हितच ठेवून घेईल. खर तर मी त्यांचीच वाट बघते. हा, काय म्हणली? नाही म्हणजे मला बोलायचं होतं की मोठ्यांशिवाय कसं जेवायचं. अच्छा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास कसा घ्यायचा वय ना. अरे वा, समधी इथंच आहेत तर. हे एक झाक झालं बघा. आता मला तुम्हा समद्यांच्या समोर एक गोष्ट जाहीर करायची आहे. तर मी असं म्हणत होते की बंड्या जे म्हणत होता ते काय त्याचं काम पिठेसन आय. मी सांगते, कुकिंग कॉम्पिटिशन. हा तेच ग, ते कसलं ठेसन. तर तिकडं एक डाव बंड्याला आपण जाऊ द्यावा. पण माझी मात्र एक अट आहे. हे नाटक झाल्यानंतर शेखर जिथं सांगल तिथं तुला नोकरी करावी लागल. समजलं? चला करा सुरुवात. चल गो रोहिणी, बस तू पान वाढ ग माझ. अनन्या ताई, मांजरीच्या नाही तुम्ही वाघिणीच्या गळ्यात घंटा बांधली आहे. कमालच केली तुम्ही. कसं काय जमतं बुवा तुम्हाला सगळं?